आपल्याकडे एखादी सत्य गोष्ट बोलण्यासाठी मी किंवा काँग्रेसचा कोणताही नेता माफी मागणार नाही. तसे करायला मी काही राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. माझ्याऐवजी भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकारी अमित शहा यांनी देशाची माफी मागायला पाहिजे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं. तर शनिवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर भारत बचाव आंदोलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार लाबून चढवलं. मुझे कहा पार्लियामेंट में कल, कहा राहुल जी सुनिए सुनिए, पार्लियामेंट में कल कहा बीजेपी के लोगों ने, आपने भाषण दिया, भाषण के लिए माफी दीजिए. मुझे कहते हैं सही बात बोलने के लिए माफी बोलूं, माफी मांगूं. भाइयों और बहनों, मेरा नाम राहुल सावरकर नहीं है, मेरा नाम राहुल गांधी है. मैं सच्चाई के लिए कभी माफी नहीं मांगूंगा, मर जाऊंगा मगर माफी नहीं मांगूंगा. और ना कोई कांग्रेस वाला माफी मांगेगा.